भारतातील सर्वात सुंदर 10 शहरे। मित्रांनो, आपला भारत हा एक असा देश आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक पर्यटन स्थळे पाहायला मिळतात। आपला देश हा विस्मयकारक सौंदर्य आणि समृद्ध वारशासाठी प्रसिद्ध आहे। त्याचबरोबर बाहेरून जर आपल्या देशामध्ये कोणी पाहुणा आला तर त्याचे स्वागत अगदी उदारपणाने केले जाते। भारत देशामध्ये बरीच सुंदर शहरे आहेत जे आपल्या आश्चर्यकारक लँडस्केपसह त्यांच्या सौंदर्य आणि वैभवासाठी संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत। अशातच आज आपण भारतातील सर्वात सुंदर 10 शहरे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, श्रीनगर। झेलम नदीच्या तीरावर वसलेले श्रीनगर हे शहर भारतातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक आहे। श्रीनगर या शहराला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणूनही ओळखले जाते। हे शहर प्राकृतिक उद्याने, सुंदर तलाव आणि वास्तुशिल्पांसाठी ओळखले जाते। बर्फाच्छादित पर्वतरांगांनी वेढलेले श्रीनगर हे शहर हिवाळ्यात अतिशय सुंदर तर उन्हाळ्यात हिरवेगार दिसते, जे भारतातील तसेच परदेशी पर्यटकांमध्ये एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते। या ठिकाणी दल सरोवर आणि निकेन तलाव यासारखी सुंदर ठिकाणे आहेत। त्याचबरोबर आशिया खंडातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर हे श्रीनगरमध्येच आहे। श्रीनगर या शहरात मुघल प्रभावित अनेक बागा आहेत, त्यामुळे या शहराला लँड ऑफ गार्डन असेही संबोधले जाते। नंबर 9, कोलकाता। हुबळी नदीच्या तीरावर वसलेले कोलकाता हे शहर पश्चिम बंगाल या राज्याची राजधानी आहे। या शहराला सिटी ऑफ जॉय म्हणूनही ओळखले जाते। दिल्ली शहराच्या आधी कोलकाताच भारताची राजधानी म्हणून ओळखले जायचे। हे शहर भारतातील काही उत्कृष्ट कला आणि सांस्कृतिक कार्य समोर आणण्याची खाती बाळगत आहे। भारतातील सांस्कृतिक राजधानी म्हणूनही कोलकाता या शहराची ओळख आहे। त्याचबरोबर हे शहर आपल्या इतिहासामुळे खूपच प्रसिद्ध आहे। भारताबरोबर जगभरातील बरेच पर्यटक आवर्जून या शहराला भेट देण्यासाठी येत असतात। नंबर 8, म्हैसूर। म्हैसूर हे भारतातील एक सुनियोजित शहर म्हणून ओळखले जाते, जे कर्नाटक या राज्यामध्ये आहे। कर्नाटकची सांस्कृतिक राजधानी म्हणूनही या शहराकडे पाहिले जाते। दक्षिण भारतातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून म्हैसूर या शहराची ओळख आहे। म्हैसूर शहराची जुनी चमक, सुंदर गार्डन, मोठमोठे राजवाडे आणि मंत्रमुग्ध करणारे हवामान हे येथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करत असते। त्याचबरोबर हे शहर एक उत्तम शॉपिंग सेंटर आहे, ज्या ठिकाणी आपण म्हैसूर सिल्क साड्या, म्हैसूर चंदनच्या कलाकृती आणि हस्तकलेपासून ते अगरबत्ती आणि पेंटिंग्स खरेदी करू शकतो। नंबर 7, गंगटोक। गंगटोक हे भारताच्या सिक्कीम या राज्यातील सर्वात मोठे आणि सुंदर शहर आहे, जी सिक्कीमची राजधानी म्हणून ओळखले जाते। हे शहर या ठिकाणी असणाऱ्या शिवालिक टेकड्या आणि व्हाईट वॉटर राफ्टिंगसाठी संपूर्ण जगभरात ओळखले जाते। गंगटोक हे शहर अत्यंत मोहक, आनंददायी आणि कौटुंबिक सुट्टीसाठी एक उत्कृष्ट ठिकाण आहे। येथे आपल्याला हिमालय पर्वतरांगा पाहण्याची संधी मिळते। वर्षभर कोणताही कालावधी या शहराला भेट देण्यासाठी अगदी योग्य समजला जातो। नंबर 6, मुंबई। अरबी समुद्राजवळ असलेले मुंबई हे शहर भारतातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक आहे। मुंबई हे भारताचे दुसरे सर्वात मोठे शहर आहे, ज्याला पूर्वी बॉम्बे म्हणून ओळखले जायचे। मुंबई या शहराला स्वप्नांचे शहर म्हणून ओळखले जाते। या ठिकाणी असणाऱ्या ग्लॅमर आणि रिच लाईफस्टाईलमुळे हे शहर खूप प्रसिद्ध आहे। या शहरामध्ये अद्भुत वास्तुकला आणि ब्रिटिशकालीन इमारतीचे नमुने पाहायला मिळतील। मुंबई या शहरामध्ये आपल्याला स्ट्रीट फूडपासून फॅन्सी कॅफे आणि कॉस्टली रेस्टॉरंटपर्यंत सर्व गोष्टीचा आनंद घेता येतो। त्याचबरोबर हे शहर खरेदीसाठीही एक उत्कृष्ट ठिकाण म्हणून ओळखले जाते। भारताबरोबर जगभरातून अनेक पर्यटक मोठ्या उत्सुकतेने या शहराला भेट देण्यासाठी येत असतात। नंबर 5, दिल्ली। दिल्ली हे शहर भारताची राजधानीच नव्हे तर एक उत्कृष्ट पर्यटन स्थळ म्हणूनही ओळखले जाते। भारतातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक असलेल्या दिल्लीत कित्येक जण आपल्या मित्रांबरोबर आणि कुटुंबासमवेत या शहराला भेट देत असतात। इतिहास आणि आधुनिकतेचे केंद्र म्हणूनही दिल्लीकडे पाहिले जाते। मुघलांद्वारे बनवलेल्या अनेक इमारती या शहरात आपल्याला पाहायला मिळतील। दिल्ली या शहराला भारताबरोबर जगातील अनेक पर्यटक भेट देत असतात। या ठिकाणी आपल्याला लाल किल्ला, कुतुब मिनार, जामा मशीद आणि इंडिया गेट सारखी अनेक सुंदर ठिकाणे पाहायला मिळतील। नंबर 4, बँगलोर। द गार्डन सिटी ऑफ इंडिया या नावाने ओळखले जाणारे बँगलोर हे शहर भारतातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक आहे। नुकताच झालेल्या एका सर्वेनुसार बँगलोर हे भारतातील सर्वात राहण्यायोग्य शहर म्हणून ओळखले जाते। या शहरात असणाऱ्या सुंदरतेबरोबर हे ठिकाण येथे असणाऱ्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी खूप प्रसिद्ध आहे, त्यामुळे या शहराला सिलिकॉन व्हॅली म्हणूनही ओळखले जाते। या ठिकाणी आपल्याला गार्डन, म्युझियम आणि मानवनिर्मित वास्तुकलाही पाहायला मिळतील। त्याचबरोबर या ठिकाणी आपण नाईट लाईफ आणि विविध प्रकारच्या जागतिक पाककृतीचा शोध देखील घेऊ शकतो। नंबर 3, वाराणसी।
गंगा नदीच्या तीरावर वसलेले वाराणसी हे शहर भारतातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक आहे. वाराणसी हे उत्तर भारतातील सर्वात सुंदर ऐतिहासिक आणि आध्यात्मिक शहरांपैकी एक आहे. वाराणसी हे जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे. हे शहर या ठिकाणी असणाऱ्या प्राचीन मंदिरांसाठी, घाटांसाठी आणि काही प्रसिद्ध पर्यटन स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना आणि भक्तगणांना ते आकर्षित करत असते. या शहरातून वाहणारी नदी ही अतिशय दैवी नदी म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी हजारो भाविक त्यांच्या पापांपासून त्यांचे शरीर आणि मन शुद्धीकरण करण्यासाठी या शहरात येतात. मंदिराची पार्श्वभूमी ही वाराणसी या शहराच्या वातावरणात भर घालते. नंबर 2, उदयपूर. तलावांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेले उदयपूर भारतातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक आहे, जे भारताच्या राजस्थान या राज्यामध्ये आहे. उदयपूर हे शहर अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे. या ठिकाणी असणारे राजवाडे, मंदिरे आणि तलाव हे या शहराला वेगळेपणा देतात. या ठिकाणी आपल्याला रोमॅन्टिक स्पॉट्स आणि आकर्षक बागा पाहायला मिळतात. मेवाडमधील विभिन्न शासकांद्वारे याला 400 वर्षात बनवले होते. उदयपूर हे जगातील 5वे सर्वात सुंदर शहर आहे, ज्याची सुंदरता पाहण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक पर्यटक मोठ्या उत्सुकतेने या शहराला भेट देण्यासाठी येत असतात. नंबर 1, जयपूर. गुलाबी शहर म्हणून ओळखले जाणारे जयपूर भारतातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक आहे. 1876 गुलाबी रंगांनी रंगवलेल्या काही नेत्रदीपक इमारतींसाठी हे शहर प्रसिद्ध आहे. हे शहर प्रिन्स ऑफ वेल्स आणि राणी व्हिक्टोरिया या दोघांच्या स्वागतांसाठी गुलाबी रंगांनी रंगवण्यात आले होते. जयपूर ही राजस्थान राज्याची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे. आग्रा आणि दिल्लीबरोबर हे शहर प्रसिद्ध गोल्डन ट्रायंगलचा एक भाग आहे. जयपूर या ठिकाणी आपण हवा महल, जयपूर पॅलेस, आमेर किल्ला यासारख्या प्रसिद्ध ठिकाणांना भेट देऊ शकतो. भारताबरोबर जगभरातील बरेच पर्यटक आवर्जून या शहराला भेट देण्यासाठी येत असतात. तर मित्रांनो, आज आपण भारतातील सर्वात सुंदर 10 शहरांची माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला यापैकी भारतातील कोणत्या शहराला भेट द्यायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हां, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील.